उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमादरम्यान भाजपच्या एका आमदाराने बंदोबस्तावरील पोलिसाच्या श्रीमुखात लगावल्याची घटना घडली आहे. भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या थोबाडीत लगावल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. कार्यक्रमाच्या मंचावरून खाली उतरत असताना सुनील कांबळे यांचा तोल गेला आणि हा पोलीस कर्मचारी तिथे उभा होता. मागचा पुढचा विचार न करता सुनील कांबळे यांनी थेट या कर्मचाऱ्यांच्या थोबाडीत लगावल्याने पोलीस दलातून संताप व्यक्त केला जातोय. सुनील कांबळे यांच्यावर यापूर्वी देखील महापालिकेतील एका महिला कर्मचाऱ्याला शिबिगाळ केल्याचा आरोप झाला होता. त्याची ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली होती. सतत याना त्या कारणाने आमदार सुनील कांबळे वादामध्ये अडकलेले असतात. थेट उपमुख्यमंत्र्यांसमोरच हा प्रकार घडल्याने आता तरी आमदारावर गुन्हा दाखल होणार का आणि पोलीस कारवाई करणार का याकडे लक्ष लागलंय. भाजपचे आमदार सुनील कांबळे हे सातत्याने आपल्या वादग्रस्त वक्तव्यांच्यासाठी, अर्वाच्य भाषेसाठी आणि दादागिरीसाठी कुप्रसिद्ध आहेत. 2 वर्षापूर्वी आमदार सुनील कांबळे यांनी पुणे महापालिकेच्या एका महिला कार्यकारी अभियंत्यांशी अत्यंत अभद्र आणि अर्वाच्य भाषेमध्ये शिविगाळ केलेले. 1 वर्षापूर्वी याच आमदार सुनील कांबळेंनी पुण्यातल्या आनंदनगर झोपडपट्टीतील सगळ्या रहिवाशांना बिल्डरशी संगनमत करून, बिल्डरचा फायदा करून द्यायचा म्हणून चक्क दमदाटी केल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. आणि त्याच आमदार सुनील कांबळेंचा आजचा हा चक्क सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दादागिरीचा हा व्हिडिओ, याचा अर्थ असा आहे की सुनील कांबळेंना जर पहिल्याच प्रकरणामध्ये समज दिली असती, त्यांच्यावर कारवाई झाली असती, किंबहुना त्यांचे निलंबन झाले असते, तर त्यांची पुन्हा पुन्हा असे करण्याची हिम्मत वाढली नसती. मात्र जर आमदार भाजपचा असेल तर भाजपा अशा आमदारांचे किंवा अशा कुठल्याच लोकप्रतिनिधींचे कधीही निलंबन करत नाही. उलट भाजपचे आमदार असतील तर त्यांनी खुशाल अधिकाऱ्यांना मारहाण करावी, हातपाय तोडावेत, पत्रकारांना जीवे मारण्याच्या धमक्या द्याव्यात, महिला अधिकाऱ्यांशी अभद्र भाषा वापरावी आणि त्यांच्या जवळचे काही चाटुकारी करणारे अधिकारी असतील तर अशा अधिकाऱ्यांच्या मुलांनी दुसऱ्यांच्या लेकी बाळींना वाहनाखाली चिरडावे आणि त्यांना गृह खाते मात्र काहीही करणार नाही. ही सध्याची भाजप शासित या सरकारची तरा आहे. काय घडली होती तुम्ही काय सांगताल नेमकं त्यावेळेस काय घडलं? काय घडलं तर तुम्ही मला विचारलं तर सांगता येईल ना काय घडलं. तुम्ही मारहाण केल्याचा आरोप होते भाऊ आणि एका व्हिडिओ मध्ये तुम्ही मारहाण कशासाठी? सार्वजनिक कार्यक्रमात, शासकीय कार्यक्रमात मी मारहाण कसं करणार? मारहाण करण्याचा संबंधच येत नाही. मी स्टेजवरून उतरत असताना त्याचा पाय अडवायला काय आला तर त्याच्या तो माझ्या अंगावर पडला तर त्याला मी धक्का मारून बाजूला गेला आणि खाली उतरून आलो. नाही, नेटवर्क नाही. त्या व्हिडिओ मध्ये असं दिसतंय की तुम्ही त्याच्या हात उचलल्याचं स्पष्टपणे दिसतंय त्या व्हिडिओ मधून. अरे तो माझ्या अंगावर पडल्यानंतर मी त्याला धक्का मारला, त्याला मारहाण दिसते. आणि दुसरी एक जी घटना आहे ती राष्ट्रवादीचे काही पदाधिकाऱ्यांना मारहाण झाल्याचा त्यांनी आरोप केला. माझ्याकडे नाही, पोलिसांनी मारलं त्याला. ते तीनदा मला धक्का मारत होता. पोलीस होते तिथे, ते पोलिसांनी सांगितलं आमदारांना जाऊ दे पुढं. तो पोलिसांना उलट म्हणत होता कोणतरी जितेंद्र कोण होता ते मलाही माहिती नाही. पोलिसांनी घेतला त्याला, सिव्हिल मधले पोलीस होते जिने पोलिसांनी मारलाय त्याला. माझ्याकडनं मारण नाही त्याला. तो कोण होता तेही माहिती नाही मला.